स्वच्छता करणारी ही मुलं कॉलेजला जाणारी मुलं आहेत आणि ती पुणे शहरामध्ये तुम्हाला कुठंही दिसतात. परवा पाशांमध्ये ती स्वच्छता मोहीम राबवताना दिसली. स्वच्छ शहर सुंदर शहर म्हणून पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी भिंती रंगवल्यात, पोस्टर्स लागलेत, होर्डिंग्स लागल्यात. आणि हे लिहिल्याप्रमाणेच खरंच जर हे पुणे शहर स्वच्छ आणि सुंदर असतं तर आज या मुलांना तुम्ही आम्ही टाकलेला हा कचरा उचलायची वेळ आली नसती. बीइंग व्हॉलंटियर या संस्थेशी ही मुलं जोडलेली आहेत. पण ती का करतायत ही स्वच्छता मोहीम, कुणी सांगितलंय त्यांना हे करायला, याच संदर्भामध्ये फॉर द पीपल न्यूजनं त्यांच्याकडून जाणून घेतलं. तर आमची संस्था स्वच्छता अभियान वरती काम करते. स्वच्छ भारत अभियानावरती आमचं काम चाललेलं आहे. तर असं पुण्याभर जसं डेक्कनमध्ये नदी पात्र तिथे आपलं काम चालतं, इथे पाशांमध्ये काम चाललंय. तर आमचा मेन उद्देश असाच आहे की आपलं भारत स्वच्छ राहावं, जे पण आपले पब्लिक स्पेसेस आहे ते स्वच्छ ठेवावे. तर मी सगळं यूथला मोबिलाईज करते एकत्र येऊन की आपण काहीतरी बदल घडू शकतो समाजामध्ये. म्हणून हे आमचं दर रविवारी स्वच्छता अभियानाचं काम चालतं. आता लोक तर हे बघा, हे कॉन्स्टंट एक मुवमेंट आहे. लोक येत जातात, घात जातात. आतापर्यंत आपले बीन व्हॉलेंटिअरचे असे 12,000 व्हॉलेंटिअर बेस झालेले आहे 8 वर्षामध्ये. तर मग ह्या मुवमेंटमध्ये लोक कंटिन्यू जुळत राहतात, ज्याला जसं वेळ भेटतो तसे येत राहतात. असे कॉलेजेसची मुलं असते आपल्यासोबत. आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसं आपलं परिसरही स्वच्छ ठेवा. जसं घराला आपल्याला घरात घाण नकोय तसं परिसरातही नकोय. घरात आपण जर स्वच्छ नाही राहिलं आजार येतो, बाहेर जर नाही राहिलं तर बाहेरही आजार होणारच आहे. आज कोरोना आहे, वेगवेगळे असे आजार होतात आहे. तर मेन बाहेर लोक बाहेर का जातात बाहेरच्या देशामध्ये? स्वच्छता बघून तिकडचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर आपण आपला देश स्वच्छ ठेवला तर हे आजार हे सगळे होणारे प्रॉब्लेम्स पुढे येणार नाही. तर हाच मेसेज आहे की आपण आपले परिसर स्वच्छ ठेवा. स्वच्छतेच्या गप्पा मारणारे खूप जण भेटतात, भेटतीलही. पण या अशा घाणीमध्ये उतरून कचरा उचलणारे आणि स्वच्छतेचा संदेश देणारे हे खरेखुरे गाडगेबाबांचे वैचारिक वारसदार आहेत. ही मुलं उद्याचं स्वच्छ आणि सुंदर शहर नक्की बनवतील अशा आशा वाटते. एक वर्षापूर्वी एक माझी सिनियर होती तन्मय शिंदे म्हणून, ती एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. तिच्या स्टोरीवरती मला दिसलं की स्वच्छ पुणे स्वच्छ भारत एक क्लीनअप ड्राईव्ह करत आहे फातिमा नगरला. मी जास्त विचार न करता दुसऱ्या दिवशी उठलो, बस पकडली, फातिमा नगरला गेलो आणि तिथं जी क्लीनअप ड्राईव्ह सुरू केली त्यापासून एक वर्षभरात अनेक संस्थांसोबत जोडलो आहे. तसंच आज बीइंग व्हॉलंटिअरसोबत मी आहे पाशांसोस रोडला क्लीनअप करताना या एरियामध्ये. इथून आतापर्यंत मी कमीत कमी 100-150 लोकांना जाताना बघितलं. पण जरी लोकांचं लक्ष इथं पडलं असेल, कोणीही गेलं नाही, याने कळालं आहे की लोकांसाठी हे नॉर्मल झालेलं आहे. आसपास कचरा वगैरे बघणं हे सध्याच्या घडीला असं वाटतं की नॉर्मलच आहे, हे असंच असतं. तर ह्या सर्व गोष्टींना बघून अनुभव असा आहे की आतमध्ये एक अशी चूम असलेली आहे की हा वर्ताव बदला, हा जो लोक ही जी लोकांची वागणूक आहे ही बदलायची आहे. हे जे नॉर्मल झालेलं आहे की कचरा असतोच, कचरा बघणं आपल्यासाठी नॉर्मल आहे, आपल्या परिसरात कचरा आहे, हे जे बघणं नॉर्मल वाटतं हे अतिशय चुकीचं वाटतंय मला अजून. आणि हेच बदलायचं आता माझं एक काइंड ऑफ गोल झालेलं लाईफमध्ये. मुलांच्या या कार्याला फॉर द पीपलचा सलाम. आपल्याला या मुलांच्या स्वच्छता मोहिमेबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि यूट्यूब व फेसबुकवर वारंवार असे आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी जिथं हा व्हिडिओ आपण पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा.